तुरीची अशी अवस्था, मी आता नंबर लावायला आलो तुरीचा, पण ते बंद झालं 22 तारखेपासून. काय करायचं? आज परिस्थिती अशी आहे की मुलांना सुद्धा कपडे घेऊ शकत नाही. कोणता एखादा गरीब कष्टकार असेल तो मी तर सग ठीक आहे, माझे मी कसंही उद्रपोषण करतो, इकडून तिकडून माझे व्यवसाय करू. पण जी गरीबाची जी परिस्थिती आहे आज, ती भयानक अशी परिस्थिती आहे का? तर एखाद्या गरीबाला विचारा तुम्ही, ते सांगू इच्छितो. त्यावेळी 200 रुपये प्रति क्विंटलला सोयाबीनला अनुदान दिलं. लबाडाचं आवतन जेवल्यावर खरं अशी आमची आजी सांगायची. अजूनही ते पैसे आमच्या खात्यात आलेले नाही. आम्ही राष्ट्रसंतांच्या भूमीत आहो. कच्चा माल मातीच्या भावे पक्का होताची चौपटीने घ्यावे, कैसे होतील ग्रामजन सुखी पिकवून या उपाशी. पोशिंदा जगाचा म्हणतो तुझे पाठीशिरे पोट, ऐत खाऊनच्या घरी वाहती दया दुधाचे लोट. ही अख्खी मंडळी काँग्रेस वाले असो, विरोधी असो, सत्ताधारी असो, अख्खे शेतकऱ्याच्या उरावर नाचायला तयार झाले आहे. उठा देवेंद्रजी, जागे व्हा, अन्यथा तुम्हाला या महाराष्ट्राची या भारताची जनता कधीही माफ करणार नाही हे आवर्जून सांगतो. मी तर म्हणतो अशा अखंडाने दुष्काळ पडायला पाहिजे, म्हणजे सगळेजण पैसेच कोणोटा खातील. म्हणतात मी सुद्धा आली नोटा खाऊन जगू, दुसऱ्या नोटाच खाऊन जगा. कारण इतकं खंड आलं, आता नागरण कशाला करा, वाई कशाला करा, पैसे कशाला द्या, 3 लाख रुपये कदर कर्ज करावं लागते. आता ही जी शेती आहे, या प्रकारची शेती शेतकरी बंद करेल, याच्यानंतर मोहाची दारू, शेतातला कोळसा, गिट्टी, मुरुम, रेती आणि आमच्या शेतात जे काही होईल अफू गांजा याची शेती आम्ही करू. आमचे मोदी साहेब सांगत होते 58-36 छातीनं कत्तूर पिकवा. आम्ही 56 छातीनं शेतकऱ्यांना तूर पिकवली. आता घ्यायला आमचं आळव येत. तूर स्वस्त म्हणजे खाणाऱ्याचा विचार झाला. खाणाऱ्याला तूर स्वस्त भेटली पाहिजे म्हणून पिकवणाऱ्याला पूर्ण तलवार चालवायची. निवड तलवार चालून नाही तर त्याच्यावर मीठ चोळायचं, त्याला बर्बाद करून टाकायचं, मारून टाकायचं. पुढे 23 दिवस खरेदी बंद राहिली, ती म्हणजे बारदान्यामुळे. अहो आम्ही शेतकरी बारदान्यासाठी तूर द्यायला तयार आहे तुम्हाला. एवढा तोटा सहन केला ना आम्ही, फुकट भारतात देतो तुम्हाला. आमची तूर मोजून घ्या, आमची तूर मोजून घ्या. वाटेल त्यावेळेस तुम्ही तुमचा भारताना लावा, खाली करा आणि मोजून घ्या. दरम्यान तूर खरेदी लवकर न केल्यास प्रत्येक मंत्र्यांच्या घरी 1 ट्रॅक्टर तूर टाकणार असा इशारा आमदार बच्चू कडून दिला. तूर त्या शेतकऱ्यांना टाकली, ती तूर झाले 2 महिने झाले, बिचारा वाटच पाहिजे कधी माझं विक्री होईल, कधी पैसे भेटत. अशा अतिशय वाईट अवस्थेमध्ये आम्ही पहिले शेतकरी आहे. आणि आता जर अधिक मदत तुरीचे बंदीचे आंदोलना आदेश आले, हे जर काय उठवले नाही तर आम्ही ठरवलंय का इथून डायरेक्ट ट्रॅक्टरमध्ये मी स्वतः बसणार, तूर घेणार आणि ते मंत्र्याच्या घरात मारणार. शेवटच्या दाण्यापर्यंत घेतले पाहिजे. द्या ना तूर, पण शेतकऱ्याच्या खिशात हात घालून का घालताय? आम्ही याच्यासाठी 10 तारखेला आंदोलन करतोय. हे सगळी तूर आम्ही घरातली एपीएमसी आणू, आणि जर ते एपीएमसी जर खरेदी केली नाही तर मी सांगतोय ते मंत्र्याच्या घरात घातल्याशिवाय राहणार नाही, कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही. आपण पाहतो अतिशय वाईट एपीएमसी मध्ये पडलेले शेतकरी, या शेतकऱ्याची तूर ही तातडीनं खरेदी केंद्र सुरू केली पाहिजे, आजच्या आज नाही तर उद्यापर्यंत तरी. आणि ते जर आणि नंतर जे शेतकऱ्याच्या घरी जे तूर आहे त्याचा सर्वे आम्ही आयुक्त साहेबांशी आता बोललोय, कलेक्टर साहेब सुद्धा इथे आहे. तुम्ही घरोघरी किती तूर आहे ते घ्या ना, तुमच्याकडे तलाठी आहे, कृषी सेवक आहे, त्याच्याकडून माहिती घ्या. आणि घरी ज्या शेतकऱ्याकडे तूर शिल्लक आहे त्या शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम सुद्धा सरकारनं केलं नाही, तर मग आम्ही मंत्र्याच्या घरात तूर भरा कुटार भरा आंदोलन करू. आज ना उद्या मुख्यमंत्र्यांना घोषणा केली पाहिजे का मी घरातली तूर खरेदी करेन. ही जेव्हा घोषणा होत नाही मी सांगतोय आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 5,000-13,000 रुपये क्विंटलची तूर जर 3,000 रुपये क्विंटलला विकावं लागत असेल तर तो कुठल्या, म्हणजे 100 मार्काचा पेपर सोडवला 50 मार्क देत असेल तर एकतर मारावं लागेल नाही तर मरावं लागेल. ही वस्तुस्थिती टाळता येत नाही. म्हणून आज गरज आहे खऱ्या अर्थानं दिलासा देणारी. शब्दरूपी जरी दिलासा मुख्यमंत्री देता येईल का? अहो विदर्भातले मुख्यमंत्री असताना सुद्धा तुम्हाला याची आठवण, तुम्ही फिरता इकडे सगळं शुकरमाना तुम्हाला फिरू देत आहे लोक, शुकरमाना. म्हणजे ही जी काही व्यवस्था आणून ठेवलेली आहे, आज इथं सांगितलं होतं का लग्न आहे पण तुरी गेलीच नाही, ही सगळी तुम्ही अतिशय उद्रक वाईट अवस्था सगळ्या इकडे आहे. म्हणून बोंडे साहेब असताना जगताप आम्ही सगळ्यांनी मिळून तर आपण पाहतो का हे लोक आमच्या घरावर का येत नाही याचं नवल वाटतं.
अरे ना 13,000 रुपये क्विंटलची तूर 3,000 विकावं लागतं. ही अतिशय वाईट अवस्था आहे. मुख्यमंत्री म्हणून विदर्भातले तरी मार तिकडे एक गावचा रस्ता महा तुम्ही आम्ही पाहिजे का महासमुद्री मार्ग असून टाका तिकडे सातवा वेतन अधिक 2 वर्षानं लेट द्या. तुम्ही बुलेट ट्रेन आणता ते लेट करा. प्राथम्य काय ते ओळखलं नाही पाहिजे का. सगळे नाटक चालू आहे. 2 दिवस मार्केट बंद ठेवा. पूर्ण तुरीचा काटा करा आणि घरची शेतकऱ्याची तुरीचा आणून टाका आणि त्याचे काटा लावा. 2 दिवस मार्केट बंद ठेवा. पहिले ते तुरीचा काटा करा. शेतकरी तूर पडली आहे ते हे नाटक चालू आहे. सगळे लांबत लांबत ठेवू नये. पाणी आलं म्हणजे खरेदी बंद करून देणार आहे. शेतकरी तूर घरच्या घरी आणि आता शेतकरी कारण मोजे कारण ते विदर्भातला मुख्यमंत्री आहे. विदर्भातला वित्त मंत्री आहे. विदर्भातला कृषी मंत्री आहे. आमच्या कापसाला भाव भेटला नाही. सोयाबीनला भाव भेटला नाही. आणि तूर आता हाताशी होती. त्याचा खरेदी जर बंद कराल तर मी सांगतोय जागच्या जात तालुक्याच्या तालुक्यात भेटल्या शिवाय राहणार. मी विचारतोय सदाभाऊ सदाभाऊ खोतला खरं तुम्ही शेतकऱ्याचे असाल लाल दिवा बाजूला ठेवा. पण शेतकरी म्हणून जर बोलाल तर तुम्ही माफी मागायला पाहिजे पहिले शेतकऱ्यांची. काँग्रेस वाले तर पापी होते पण तुम्ही महापापी निघाले. दरोडे खोर निघाले. दुसरं आपण पाहतो का निर्यात बंदी का केली. रामदेव बाबांचं औषध 250 देशात पाठवता मग माझ्या तुरीचा तूर का पाठवता. इथं कुठे गेले सदाभाऊ खोत. हे काय उपकार केले नाही तुम्ही. हे तुमचं पाप आहे. तुम्ही जे आयात निर्यात धोरण स्वीकारलं त्याचं पाप आहे. हे पाप आहे तुमचं. आम्ही पीक पिकवलं हे काही पाप केलं नाही. तुम्ही खरेदी केली पाहिजे. असा पळपुटे बरा करण्यात फायदा नाही आहे. हरियाणा थोडी लावून राहिले. थोडी सत्ता हरियाणा इंग्रजी मध्ये सारख्या जबाबदार थोडी जाते. थोडी इथले म्हणजे निष्क्रिय झाले. निष्क्रिय नामवंत झालेले. सरकारचं नियोजन चुकलंय. प्रश्न आहे. सांगता कुठं चर्चा कुठं करताय तुम्ही. इथं आम्ही पाहतोय अर्धी अधिक तूर संलग आहे एपीएमसी मध्ये. अर्धी आमच्या शेतकऱ्याच्या घरात आहे. कधी खरेदी करा. तुम्ही खरेदी कधी करणार. किती दिवसात पूर्ण शेतकऱ्याची तूर खरेदी करणार. किती दिवस तुम्ही आता त्याला मुदत वाढ देणार. या प्रश्नावर या. भारताला राजस्थानहून बदलावा का पाकिस्तानहून बदलावं त्याचं आम्हाला काही करायचं नाही आहे. तुम्ही सांगितलं होतं मोदीजीनं का इंच पिकवा. फुटाफुटानं पिकवलं शेतकऱ्यानं. आता घ्या ना. विदेशातली तूर आणायच्या वेळेस तुम्हाला काही वाटलं नाही. इथं तुरीचे डाळीचे भाव पाडायचे होते. खाणाऱ्याचा विचार केला तुम्ही. पिकवणाऱ्याचा विचार केला नाही. तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. 31 मे पर्यंत तुरीची खरेदी करण्याची परवानगी राज्य सरकारला मिळालेली आहे. तुरीचा प्रश्न खूप गंभीर बनलेला आहे.